एकनाथ शिंदे यांच्याकडे कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, गोडाऊनवर इन्कम टॅक्सची धाड पडली होती असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलाय. सोबत येत आहे की आठ टाकू असंही त्यांना धमकावण्यात आलं, तेव्हा ते रडत होते असा दावा आदित्य ठाकरे यांनी केलाय. त्यांना पण ऑफर दिली होती जॉईन ऑर जेल. त्यांचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, इन्कम टॅक्सची धाड पडली होती. त्यांना सांगितलं येत आहे की टाकू आतमध्ये, मग ते लगेच रडायला लागले दाढी खाजवत. आणि मग 20 मेला उद्धव साहेबांनी येऊन सांगितलं होतं, वर्षा बंगल्यावर अमोलजी त्यांनी येऊन सांगितलं होतं की मला हे धमकवत आहेत, मला आत्ता जेलमध्ये जाण्याची हे माझं वय नाही आहे, मी काय करू साहेब, मला हे 8 टक्कील तुम्ही काहीतरी करा, भाजपसोबत चला आम्ही आज जाऊ. हे सगळं रडगाणं झालेलं तिथे. आणि हे सगळं झालं कारण काय आहे, आपण एक पॉलिसी बघितली आहे भाजपची असते, खोटं बोला पण रेटून बोला. मिंदे गँगची एक पॉलिसी आहे, खोटं बोला पण रडून बोला. एवढाच फरक आहे दोघांमध्ये, खोटं बोलतच असतात.